मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे प्राजक्ताच किचन डॉट कॉम या चॅनेलवर आज तुमच्यासोबत एक अतिशय सुंदर थीम केक मी शेअर करणार आहे खूप छान असा तो केक आहे आणि बी टी चे खूप लोक दिवाने आहेत तर त्याच थीमचा केक मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप छान आहे भरपूर अशा टिप्स या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेल्या आहेत तर आजचा जो केक आहे तो फ्लेवर आहे केकचा चॉकलेट केक आणि इथे तुम्ही बघाल तर हा जो केक स्पंज मी बनवलेला आहे याचा ऑलरेडी व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर शेअर केलेला आहे आणि थोडासा वेगळ्या पद्धतीने मी बनवून बघितला होता आणि तो कसा बनवायचा याचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता मी ऑलरेडी शेअर केलेला आहे तर इथे हा पाच इंचा चा जो केकचा बेस आहे त्याचे मी चार लेअर करून घेतलेले आहेत कारण मला थोडा हायटेड केक हवा होता आणि क्रीममध्ये मी गनाश मिक्स केलेला आहे जे चॉकलेट गनाश आपण बनवतो गनाशची रेसिपीसुद्धा माझ्या चॅनलवर आहे गनाश मिक्स करून थोडासा चॉकलेट इसेन्स त्यामध्ये ॲड केलेला आहे माझ्याकडे बेल्जियम चॉकलेटचा ओसरो ब्रँडचा इसेन्स आहे तर दोन तीन ड्रॉप मी तो ॲड केला आणि त्यानंतर इथे तुम्ही बघाल तर अशा प्रकारे छान अशी मी लेअरिंग करून घेत आहे जशी आपण नॉर्मली केकला करतो तशीच करणार आहे हाफ के जीचा हा केक आहे आणि चार लेअर करण्याचं कारण असं आहे की मला हायटेड केक हवा हा आहे जर तुम्हाला नॉर्मल केक करायचा असेल तर तुम्ही सहा इंचाच्या टीनमध्ये सुद्धा करू शकता परंतु मला हाईट याला पाहिजे होती या केकला त्यामुळे इथे मी साधारणतः पाच इंचाच्या टीनमध्ये बॅटर पोर करून बेक करून घेतलेला आहे आणि छान हायटेड असा बेस तयार करून घेतला होता तर सोकिंग करायची आहे चॉकलेटच्या केकला किंवा के बेसला आपण नेहमीच सोकिंग जास्त करत असतो सो अशा प्रकारे सोकिंग करायची आहे आणि जी क्रीम आपण तयार केलेली आहे गनाश ॲड करून ती क्रीम आपण फिलिंगला इथे वापरणार आहोत तर बऱ्याच दिवसांपासून व्हिडिओ व्हिडिओसुद्धा येत नाही आहेत तर थोडंसं माझी तब्येत बरी नसल्यामुळे व्हिडिओज मी अपलोड करू शकले नाही आणि प्रमोशनसाठी ज्यांनी व्हिडिओज पाठवलेले आहेत त्यांचे सुद्धा मी अपलोड करू शकले नाही तर लवकरच तुमचे सुद्धा चॅनल प्रमोशनचे व्हिडिओ मी अपलोड करेलच तर इथे तुम्ही बघाल तर सगळे लेअर मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेले आहेत आणि छान असं त्याला क्रमकोटिंग करून घेतलेलं आहे आता याला मला व्हाईट क्रीमने कव्हर करायचं आहे कारण बाहेरची जी थीम आहे ती वाईट मला ठेवायची आहे आणि बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा थीम केकच्या ऑर्डर्स आपल्याला येतात कस्टमर जनरली गुगलवरनं किंवा कुठून तरी सर्च करून आपल्याला ऑर्डर देत असतो आणि बऱ्याच वेळा ते केक जे असतात ते बटर क्रीमचे बनवलेले असतात त्यामध्ये खूप असे डार्क शेड वापरलेले असतात त्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही की अशा ठिकाणी कुठले कलर वापरावे त्यामुळे जेव्हा जर तुम्ही क्रीमसोबत केक तयार करत असाल तर जनरली डार्क शेड किंवा डार्क कलर जे असतात जे बटर क्रीममध्ये होऊ शकतात ते आपल्या क्रीममध्ये होतीलच असं नाही आहे त्यामुळे कस्टमरशी बोलून आपल्याला थोडंसं ते कलर जे आहेत ते तुम्ही चेंज करून घेऊ शकता किंवा तिथे लाईट कलर वापरू शकता कारण बटर क्रीम अशा प्रकारची क्रीम आहे की त्यामध्ये तुम्ही पाहिजे तेवढा डार्क कलर फॉर एक्झाम्पल ब्लॅक कलर असेल तर एकदम जेट ब्लॅक कलर करू शकता परंतु तोच कलर जर आपण क्रीममध्ये ऍड करायला गेलो तर तो तसा होत नाही तर इथे तुम्ही बघाल तर छान असा छोटासा केक इथे आपण रेडी करत आहोत आणि याला मी कार्ड स्क्रेपरने साईडने छान अशी फिनिशिंग देऊन घेणार आहे आणि यावर एक डिझाईन तयार करायची आहे आणि ती जी कस्टमरने मला फोटो पाठवला होता त्यामध्ये ब्लॅक बटर क्रीमने केलेली होती तर इथे मी आपलं नॉर्मल गनाश वापरूनच करणार आहे आणि गनाश जनरली दिसताना लांबून बघितलं ला तर थोडंसं ते डार्करच दिसतं किंवा ब्लॅकिशच दिसतं त्यामुळे मी कलर फारसा ॲड केलेला नाही आहे परंतु जर तुम्हाला ब्लॅक कलरच हवा असेल तर तुम्ही गनाशमध्ये ब्लॅक कलर ॲड करून मग जशी मी पुढे जाऊन पायपिंग करणार आहे तशी तुम्ही करू शकता तर हा जो केक आहे हा बी टी एस थीमचा केक आहे आणि हे खूप मोठे सिंगर्स आहेत तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल आणि याचे खूप फॅन्स आहेत आणि मी सुद्धा त्यातली एक आहे तर अशा प्रकारे हे जे टॉपर्स आहेत ते मला केकवर ठेवायचे आहेत आणि इथे तुम्ही बघाल तर मी गनाशने जे म्युझिकचे सायन्स असतात ते थोडेसे इथे काढून घेणार आहे जसं त्यांच्या थीममध्ये होतं त्याप्रमाणे ड्रॉ करून घेणार आहे तर जशी थीम होती त्याप्रमाणे थोडासा मध्ये स्पेस सोडलेला आहे मी आणि अशा प्रकारे काही आणि असे डॉट्स काही काढून घेणार आहे सो so, इथे तुम्ही बघाल तर अशा प्रकारे संपूर्ण केक कव्हर करायचा आहे आणि बाकीच्या ठिकाणी मला डॉट्स द्यायचे आहेत तर हे गनाश आहे गनाश डार्क गनाश मी वापरलेला आहे त्यामुळे दिसताना ते ऑलमोस्ट ब्लॅकिशच दिसतं तर अशा प्रकारे इथे तुम्ही बघाल तर सगळीकडे मी असे डॉट्स देऊन घेणार आहे आणि आता थंडी आहे जेव्हा आपण गनाश सोबत केक करायला जातो तर पूर्णपणे तो लगेच सेट होतो त्यामुळे गनाशची जी कन्सिस्टन्सी आहे ती आपल्याला प्रत्येक वेळेस ऍडजस्ट करावी लागते किंवा त्याला मायक्रोवेव्ह करून वापरावं लागतं आता हे संपूर्ण डॉट्स देऊन झाल्यानंतर एका स्टार नोज झाली मी त्याच गनाशचा वापर करून याला बॉर्डर लाईन काढून घेणार आहे गणाश थोडंसं मेल्ट झा केलं होतं मी कारण ते पायपिंग बॅगमधं बाहेर येणं बऱ्याच वेळा ठीक असल्यामुळे बाहेर येत नाही सो थोडंसं गरम करून मी अशा प्रकारे याला बॉर्डर करून घेतलेली आहे आणि त्यानंतर जे सगळे टॉपर्स मी घेतलेले आहेत ते टॉपर्स मी या केकला लावून घेणार आहे तर अशा प्रकारे हे सगळे टॉपर्स मी एक टॉपर असं फ्रंटला ठेवणार होते कारण हे मोठं टॉपर आहे आणि केक छोटा असल्यामुळे वरच्या बाजूने ते चांगलं दिसणार नाही म्हणून अशा प्रकारे ते समोरच्या बाजूने ठेवलेलं आहे आणि बाकीचे जे टॉपर्स आहेत ते वरच्या बाजूने मी ठेवून घेणार आहे तर अशा प्रकारे एक बीटीएस थीमचा केक जो आहे इथे मी थोडा ऍडजस्टमेंट करती आहे मागे पुढे ठेवत आहे जे छोटे आहेत ते थे पुढे ठेवलेले आहे तर अशा प्रकारे बी टी एस थीमचा एक छान असा छोटासा क्यूटचा चॉकलेट केक इथे मी तयार केलेला आहे सगळ्यात शेवटी मी सिल्वर स्प्रे इथे वापरलेला आहे आणि काही स्प्रिंकलर्सचा वापर, स्प्रिंकलर वापर करून हा केक मी इथे फिनिश करते आहे अतिशय सुंदर केक झाला होता दिसतानाही तो खूप छान दिसत होता कसा वाटला तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका का पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये